नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपण जर तज्ज्ञ डॉक्टर असाल तर आपली माहिती लोकांपर्यंत, आपल्या रुग्णांपर्यंत पोहोचवा आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून. अधिक माहितीसाठी 9665992992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. आता पाहूयात एक वेगळी बातमी. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी काय काय क्लुप्त्या लढवल्या जातील याचा काही नेम नाही. आता हेच पाहना, रामलिंग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रामलिंग विकास पॅनलचं चिन्ह बॅट असल्यानं त्यांनी चक्क प्रचारासाठी विराट कोहलीला बोलवले. प्रचारासाठी जेव्हा तो रस्त्यावर उतरला त्यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी जमली होती. पाहूयात. वाटेल सध्या क्रिकेटच्या मैदानात व्यस्त असलेल्या विराट कोहली प्रचारासाठी कसा आला तर ऐका. हा आहे सौरभ गाडे, क्रिकेटपटू विराट कोहली सारखा दिसणारा अगदी हुबेहूब डुप्लिकेटच म्हणा ना, म्हणूनच त्याला खास प्रचारासाठी बोलावण्यात आलं. खरं तर सध्या शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत, त्यात रामलिंग विकास पॅनलचं चिन्ह आहे बॅट, म्हणून त्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही शक्कल लढवली. यावेळी सौरभ गाडे म्हणजेच विराट कोहलीच्या डुप्लिकेटनं प्रचाराची रॅली काढत रामलिंग विकास पॅनलसाठी जमके प्रचार केला. प्रचाराच्या याच रणधुमाळीत आमच्या प्रतिनिधींनी विराट कोहलीचा डुप्लिकेट सौरभ गाडेशी संवाद साधलाय, आपण पाहूयात. शिरूर तालुक्यातील पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत, त्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. रामलिंग ग्रामविकास पॅनलच्या प्रचारासाठी विराट कोहलीसारखा दिसणारा सौरभ गाडे आलेला आहे, तर आता आपण त्याच्याशी बातचीत करूया. काय सांगाल तुम्ही आता विराट कोहली सारखं तुम्ही पण क्रिकेटमध्ये करिअर करता की आणखी काही? हो, क्रिकेट पण खेळतो आणि मी एक इंजिनियर आहे, वेल एज्युकेटेड इंजिनियर आहे. मी आताच पास आउट झालेलो आहे आणि क्रिकेट पण खेळतो, क्रिकेट पाहायला सुद्धा जातो स्टेडियमला, आणि तिथे पण अशीच म्हणजे सिक्युरिटी वगैरे पोलिसांची असते. कसं वाटतं नागरिकांमध्ये गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येतात? बरं पण वाटतं आणि जास्त घरी आले की मग भीती पण वाटते जरा, म्हणजे की बाबा हे पण छान वाटतं. आता तुम्ही विराट कोहली सारखे दिसता, मग क्रिकेटमध्ये तुमचं कोण आयडॉल आहे? माझा विराट कोहलीच ऑब्व्हियसली, आणि एम एस धोनीसुद्धा आहे, आणि त्यातलाच ए बी डी विलर्स आणि ब्रेडम मॅकलम. क्रिकेटसाठी किती वेळ देता दिवसात? तरी म्हणजे शनिवार रविवार तर पूर्ण दिवस आम्ही खेळतोच, आणि तसं मग क्लबला वगैरे मग एक दोन तास, सकाळचे एक दोन तास आणि संध्याकाळचे एक दोन तास खेळतोच. बाकी इतर काही तुमच्या आवडी? सिंगिंग पण करतो मी, कार ड्रायव्हिंगचा पण मला खूप शौक आहे, स्विमिंग आहे. आणि काय शिरूरमध्ये आज आलात तुम्ही, कसं वाटतं? मस्त वाटलं, त्या शिरूरचं पर्यटन स्थळ आहे त्याला पण एक भेट दिली, खूप छान वाटलं. म्हणजे एवढं प्रशस्ती आणि आजूबाजूला एकदम ओसाट दिसणारी जमीन, म्हणजे शिरूरकडे येताना दिसणारी ओसाट जमीन आणि इकडं आली एकदम हरियाली, म्हणजे जबरदस्त, एकदम जबरदस्त केलं. आता शिरूरला आलं तर आता मतदारांना तुम्ही काय आव्हान करा? मतदारांना मी हेच आवाहन करेन की या रामलिंग विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्या आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहे सगळ्यांना. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.